प्रस्थापित दलित नेत्यांना आव्हान देत त्यांच्यासाठी पर्याय ठरू पाहणारा नेता अशी जिग्नेश मेवाणींची ओळख. गुजरातचा दलित युवक अशी ओळख असलेले जिग्नेश मेवाणी नव्या वर्षात एका कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रात येणार आहेत. त्यांचा हा दौरा राज्यातील प्रस्थापित दलित नेत्यांना आव्हान देणारा ठरणार का याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सध्या रंगली आहे. देशातल्या सर्वाधिक राजकीय ताकदीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुजरात इथे आव्हान देणारा तरुण आमदार झालेला जिग्नेश मेवाणी. जिग्नेश हा तरुण दलित चेहरा झाला. आता हा तरुणच महाराष्ट्र राज्यात नव्या वर्षाच्या सुरुवातीला येतोय. जिग्नेश यांच्या या एंट्रीला राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील प्रस्थापित दलित नेत्यांवर जिग्नेश वरचं ठरणार का, भविष्यात राज्यात नवं दलित नेतृत्व तयार करणार का, असे अनेक विषय आता चर्चेत आहेत. मात्र प्रस्थापित दलित नेते मात्र त्यास फारसं महत्त्व देत नाहीत. जिग्नेश मेवाणी येतोय त्याचं स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये तो येत असेल तर त्याचं स्वागत आहे. पण इथं वाद लावण्याचा प्रयत्न काय करू नये, म्हणजे या ठिकाणी वाद मिटवण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. पॉलिटिक्समध्ये आम्ही कोण इकडे कोण तिकडे असं असू शकतं, परंतु समाजामध्ये कसं ऐक्य निर्माण होऊ शकेल, दलित आणि सवर्णांना जोडणारा दुवा म्हणजे आंबेडकरवाद आहे. तो त्या दोघांना वेगळा करणारा आंबेडकरवाद अजिबात नाही. आणि म्हणूनच मला असं वाटतं की जिग्नेश त्या ठिकाणी येतो आहे तर त्याचं स्वागतच आहे. आठवले, प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, जोगेंद्र कवाडे असे अनेक नेते सध्या दलित मतांचं नेतृत्व करतात. मात्र बहुतेक हे सर्व नेते 85 आसपास आहेत. दलित तरुणांना भावेल असा तरुण चेहरा जिग्नेश मेवाणींच्या रूपात मिळाला तर राजकारण वेगळ्या दिशेला जातं का, याकडे लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रात यापूर्वीही अनेक दलित नेत्यांनी पाय रोवण्याचा प्रयत्न केला, पण ते तितकेसे यशस्वी झाल्याचं दिसत नाही. आता परत एकदा गुजरातमधून एक दलित नेता महाराष्ट्रात येऊ पाहतोय आणि स्वतःची पायामुळं पसरू पाहतोय. अर्थात याला कुणाचा तरी कुणाचा राज्यातील मोठ्या पक्षाचा पाठिंबा असल्याची राजकीय चर्चा मात्र चांगलीच रंगली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकरसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई.